पंकजा मुंडे यांनी या संदर्भात ट्विट केलंय, पाहूया. ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सन्माननीय सुप्रीम कोर्टाकडून स्थगित झाला आहे. ऑर्डर अजून प्राप्त नाही पण ट्रिपल टेस्ट झाली नाही हा उल्लेख आहे. या संदर्भात सर्व अभ्यासकांनी एकत्र येऊन मार्ग काढणं आवश्यक आहे. विशेष अधिवेशन घ्यावे लागेल तरीही घ्यावे. ओबीसींची झालेली हानी भयंकर आहे, यात मार्ग निघायलाच पाहिजे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. विषय राजकारणाचा नाही, विषय अस्तित्वाचा असल्याचं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं. दोषारोप नको, मार्ग काढा असं पंकजा मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटलं.